शरद पवारांनी भुजबळांचा डाव त्यांच्यावरच उलटला, नेमकं घडलंय काय? छगन भुजबळांनी 2 दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी ओबीसी मराठा हा वाद संपवायला पाहिजे आणि यात शरद पवारांनी पुढाकार घ्यायला हवा, यासाठी मी पवारांची भेट घेतली. पण शरद पवारांच्या भेटीच्या 1 दिवस आधी भुजबळांनी बारामतीत भरलेल्या अजित पवार गटाच्या जनसन्मान मेळाव्यात महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात असा सवाल विचारत सर्वपक्ष बैठकीला विरोधकांच्या न जाण्याचा निर्णय हा शरद पवारांच्या सांगण्यावरून घेतला असा आरोप केला. भुजबळ पवार भेटीनं 2 मुख्य प्रश्न उपस्थित झाले. यातला पहिला प्रश्न, महायुती सरकारमध्ये असताना आणि मराठा ओबीसी वाद मागच्या 1 वर्षापासून चालू असताना भुजबळांना आत्ताच शरद पवारांची भेट का घ्यावी वाटली? यातला दुसरा प्रश्न असा की छगन भुजबळ मराठा ओबीसी वादाचा बॉल शरद पवारांच्या कोर्टात टाकून सर्व जबाबदारी पवारांवर सोपवतायत का? म्हणजे एक प्रकारे भुजबळ पवारांना विधानसभेच्या निवडणुकीआधी ट्रॅप करतायत का? शरद पवार यात फसले की त्यांनी नवी खेळी खेळली.